नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात आपले स्वागत. आपण आज एक पारंपरिक पदार्थ करणार आहोत. तो आपण सणासुदीला नैवेद्याला नेहमी करतो, तो म्हणजे पुरणपोळी. आपण आज पुरणपोळीच करणार आहोत. चला तर मग पुरणपोळीला काय काय लागतं ते बघूया. पुरणासाठी लागणारं साहित्य, डाळ घेऊया आपण. ही हरभऱ्याची डाळ आहे. सारख्याच वाट्यात या दोन वाट्या आपण हरभऱ्याची डाळ घेऊया. ही चांगली निवडून घ्यायची आणि दोन वेळा धुवून घ्यायची. ही डाळ मी चांगली धुवून घेतली आहे, कारण याला पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे दोन वेळा चांगली धुवून घ्यायची. आता ही 20 मिनटं आपण भिजत ठेवूया. डाळ भिजवली की पटकन शिजते. ही डाळ मी 20 मिनटं भिजवून घेतली आहे आणि त्यातलं पाणी काढून टाकलं. यात आपण आता गरम पाणी टाकूया. त्यातनं आपल्याला थोडासा कट पण काढायचा आहे. मी भरपूर पाणी टाकलेलं आहे. यात थोडीशी हळद टाकूया, रंग छान येतो. आणि थोडंसं तेल, तेल टाकलं की उतू जात नाही. आपण हे आता कुकरला शिजवून घेऊ. तुम्ही भांड्यात पण शिजवू शकता, पण भांड्यात खूप वेळ लागतो. आपण याला चांगल्या 3 शिट्ट्या करून घेऊ आणि मंद गॅसवर 5 मिनटं करून घेऊ. आपण आता पुरणपोळीसाठी लागणारी कणिक भिजवून घेऊ. हे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय मी. चांगलं चाळून घ्यायचं आणि त्यात 3 चमचे मैदा घालायचा. हा पण मी चाळून घेतलेला आहे. त्यात मीठ टाकू आपण. हळद टाकूया, रंग छान येतो पोळीला. आणि तेल टाकूया. छोट्या 3 पळ्या मी टाकले तेल. आपण आता कणिक भिजवून घेऊ. पण थोडं थोडं पाणी टाकून कणिक भिजवूया आपण. आपल्याला सैलच भिजवायची आहे कणिक, पण एकदम पाणी टाकू नका. छान तिंबून तिंबून ती मऊ करूया. आपण हे पोळीसारखंच भिजवून घेतलं आहे. थोड्या वेळाने 1 तासाने चांगलं याला तेल लावून पाणी लावून थोडंसं तिंबून मऊ करूया. आता आपण हे पीठ झाकून ठेवूया. 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि 5 मिनटं आपण मंद गॅसवर ठेवलेला होता. आता गॅस बंद करू. कुकरचं प्रेशर गेलं आहे. आता आपण उघडून बघूया. हे बघा, डाळ किती छान शिजली आहे बघा. छान अगदी लोण्यासारखी शिजवून घ्यायची ती. आता तुमच्या कुकरला जास्त शिट्ट्या लागत असतील तर तेवढ्या अंदाजाने तुम्ही करून घ्या. आता हे आपण पाणी काढून घेऊ, कट काढून घेऊ. हे 10 मिनटं असंच निथळत ठेवूया आपण. ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेतो ना, तर याचा कट जरा कमी पडतो. तर आपण ही डाळ थोडीशी काढून ठेवूया. 1/2 चमचा काढली तरी पुरणपोळीला
पुष्कळ होते। ही चांगली मिक्सरमधनं काढायची आणि कटामध्ये घालायची। आता आपण थोडंसं कणकेकडे बघूया। हे बघा, थोडी असं आणखी तिंबून घेऊ, थोडीशी थोडं तेल टाकू, थोडं पाणी टाकू। ही अशी छान लोण्यासारखी मऊ करून घेतली आहे कणिक। आपण डाळीला चटका देऊन घेऊ जरा। ही डाळ चांगली निथळून घ्यायची आहे, नंतर ती कढईत टाकायची। तर यात गूळ टाकूया, 2 वाट्या डाळ आहे, 2 वाट्या गूळ, हे पण 1 वाटीचे। आता एवढा गूळ पुरे होतो, पण आमच्याकडे जरा गोड आवडतं, त्यामुळे मी 1/2 वाटी साखर घालतीये। तुम्ही 1.5 वाटी गूळ आणि 1/2 वाटी साखर सुद्धा घालू शकता, आमच्याकडे थोडंसं गोड आवडतं। चांगले 10 ते 12 मिनटं झाली आहे, चांगलं शिजवून घ्यायचं, खाली लागू द्यायचं नाही, व्यवस्थित चटका द्यायचा त्याला। गूळ असल्यामुळे खाली लागू शकतं। आणि हे झालं हे कसं ओळखायचं, तर हे उलटणं म्हणा, काय चमचा म्हणा, उलटणंच हे असं उभं राहतं। हे बघा, आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे। हे आपण वाटून घेऊया। गॅस बंद करते। आपण वेलदोड्याची पूड टाकूया, 5-6 वेलदोडे इथे, आणि हे जायफळ किसून टाकू, ताजं ताजं घालूया। जायफळ नक्की घाला, गूळ असला की जायफळ नक्की घालावं, छान लागतं। काढून घेऊ छान आणि गॅस बंद करू। आता सगळ्यात शेवटी टाकायचं वेलदोडा आणि जायफळ, वास छान राहतो त्याला। गॅस बंद करू। आता पुरण वाटून घेऊया आपण, या चाळणीतनं आपण वाटून घेऊ। तुमच्याकडे पुरणयंत्र असेल त्यातनंही तुम्ही काढू शकता। गरम गरमच काढायचं, कारण पटकन पडतं हे। थोडी वाटी घ्या, हाताला गरम लागतं। आपली कणिक छान मऊ झालेली आहे बघा, आणि पुरण पण झालेलं आहे। आणि हे तांदळाची पिठी आहे लावण्यासाठी, आणि हे तूप आहे। आपण इथे कपडा अंथरायचा आहे पोळपाटावर, म्हणजे पटपट पटपट सरकवत आहे ती पोळी। छान भरून घेऊ, कणकेच्या दुप्पट पुरण घ्यायचं। छान तोंड बंद करायचं आहे। तांदळाच्या पिठात इथे पण तांदळाचं पीठ घालायचं थोडंस।
गॅस मोठा केला आहे. थोडीशी कंद फुगली की मग गलती करायची, हातानेच करा. आता थोडं थोडं तूप लावूया. तेल लावा, तूप लावा, काही लावलं तरी चालतं. फुगली की नाही, आणखी एक करून दाखवते तुम्हाला. थोडीशी पिठे टाकायची, कडे कडेने कडे कडेने लाटायचे. गॅस मोठा केला आहे. थोडं वरचं पीठ पण काढून घेता येईल आपल्याला. तूप सोडूया, आपली पुरणपोळी तयार आहे. आपणही पुरणपोळी करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. आणि पोळ्या आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.